तालुक्यातील येथील ग्रामपंचायत गल्लीतील विद्युत वाहक तारा तुटल्यानं शॉर्ट सर्किट झालं त्यामध्ये अनेक घरांमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि बल्ब जळून खाक झाले ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यानं बऱ्याच घरातील विद्युत उपकरणं बंद होती त्यामुळं मोठं नुकसान टळलं पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळं राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या ग्रामपंचायत गल्लीमध्ये विद्युत वाहक तारा विद्युत खांबावरून तुटून रस्त्यावर पडल्या यावेळी झालेल्या शॉर्ट सर्किटमुळं गल्लीतील बहुतांश घरांमधील फ्रीज बल्ब ई डी टी व्ही जळून खाक झालेत तर केबल व्यावसायिक पांडुरंग डोंगळे यांचं केबलचं साहित्य जळून सुमारे तीस हजार रुपयांचं नुकसान झालं रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं बरीच विद्युत उपकरणं बंद होती त्यामुळे मोठं नुकसान टळलं दरम्यान पांडुरंग डोंगळे यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला बोलावून गल्लीतील विद्युत सप्लाय बंद केला दरम्यान प्रत्येक मीटर धारकानं सुरक्षिततेसाठी मीटर पुढं एम सी सी बी किंवा ई सी बी हे उपकरण जोडल्यास संभाव्य धोका टळू शकतो असं आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलंय